यांचं नागपुरामध्ये जल्लोषात स्वागत केलं जात आहे. नागपूरमधल्या संविधान संमेलनामध्ये राहुल गांधी सहभागी होत आहेत, त्यासाठी आज ते नागपुरात आहेत. नागपूरमध्ये राहुल गांधींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. याआधी देखील भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी यांची नागपूरमध्ये रॅली निघाली होती आणि आज संविधान संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधी नागपुरात. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके या ठिकाणी घोषणाबाजी देत आहे. बंटी कशासाठी या घोषणाबाजी नाही आहे, ही संविधान वाचवायची लढाई आहे. आज आमचा दलित बांधव आणि बाकीचे आमचे समाज ज्या पद्धतीने जे आहे हे तोडो राज करो ही जी नीती यांची आहे, या संघाची नीती आहे, या भारतीय जनता पक्षाची नीती आहे, यांचा भरोसा नाही आहे. या नाथुराम गोडसेंनी जे आहे महात्माजी गांधी यांना गोळ्या मारण्याचं काम केलं होतं. राहुलजी गांधी इथे आलेले आहे, ही त्यांच्या हातात लाठ्या असेल संघवाल्यांच्या, पण हमारे नेत्याने शिकाया आहे की मोहब्बत की दुकान आहे. प्रेम आम्ही वाटून आलो, पण या लोकांनी जर काही अनर्थळ करायचं जर त्यांनी केलं. महाराज सर्वांना जय संविधान. बहुत बहुत धन्यवाद संदीप जी. राहुल जी मैदान में, अब मैं निवेदन करूंगा लता ताई चिताले जी जो गांधीवादी हैं वो आए और चरखा का मोमेंटो आकर राहुल जी को देकर सम्मानित करें. अज्जी बहनें जो हमारी आई हुई हैं, माताएं अज्जी ऑरेंज की टोकरी के साथ आए और राहुल जी का सम्मान करें. अज्जी बहनें राहुल जी मैदान में. मैं निवेदन करूंगा अमन कांबले जी से, आवाज इंडिया चैनल से, वो आए और दीक्षा भूमि का मोमेंटो लेकर राहुल जी को दीक्षा भूमि का मोमेंटो देकर सम्मानित करेंगे. अमन कांबले जी, दीक्षा भूमि के सम्मान में, संविधान के सम्मान में. उमेश कोराम जी, वो तुगड़े जी महाराज की स्टैचू देकर राहुल जी को सम्मानित करेंगे. अब आयोजन समिति के सदस्य अशोक भारती जी, सुभाषिनी यादव जी, उमेश कोराम जी, रश्मि पुरानिक जी आएंगे और राहुल जी को पुष्पगुच्छ देकर सम्मानित करेंगे.